लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शहराला बकाल स्वरूप आणणाऱ्या अनधिकृत होर्डिंगची गर्दी हटवण्यासाठी आता महापालिकेनं कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे। अनधिकृत होर्डिंग्स हटविण्यासाठी संबंधितांना 14 डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे। या मुदतीनंतर मात्र संबंधित होर्डिंग्स धारकांवर दंडात्मक कारवाई बरोबरच गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे। त्याशिवाय होर्डिंग हटवण्याचा खर्च देखील संबंधितांकडून वसूल केला जाणार असल्याची माहिती कर उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली आहे। नाशिकसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये अनधिकृत होर्डिंग्समुळे होणाऱ्या विद्रुपीकरणाची समस्या लक्षात घेत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्या होत्या। न्यायालयानं अनधिकृत होर्डिंग्स हटवणं आणि लावणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र त्याचं पालन न झाल्यानं महापालिकांसह राज्य शासनाविरोधात साताऱ्याच्या सुस्वराज्य फाउंडेशनच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। नाशिक मधूनही सामाजिक कार्यकर्ते रतन लख यांनी अनधिकृत होर्डिंग्स विरोधात याचिका दाखल केली होती। या याचिकांवर तब्बल 6 वर्ष चाललेल्या सुनावणीअंती न्यायालयानं 13 जानेवारी 2017 रोजी अंतिम आदेश जारी करत अनधिकृत होर्डिंग्स फलकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासन तसंच महापालिकांना दिले। अनधिकृत होर्डिंग्स उभारणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाईसह शहर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत फुलकुंडवार यांनी होर्डिंग्स नियमावली जाहीर करत अनधिकृत होर्डिंग्स विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत। नव्या नियमावलीनुसार होर्डिंग्स उभारण्यापूर्वी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात रितसर अर्ज दाखल करून परवानगी घ्यावी लागणार आहे। उभारण्यात येणाऱ्या होर्डिंग्सवर अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, परवानगी दिलेले ठिकाण या माहितीचा QR कोड प्रदर्शित करणं बंधनकारक असणार आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।